नमस्कार आज ज्या संघाची आपण भेट घेणार आहोत हा संघ म्हणजेच बोरिवली परिसरामधल्या एम एच बी कॉलनीतला संघ या संघाने भरत वाघेलासारखा उत्कृष्ट शैलीदार डावखुरा फलंदाज आपल्याला दिला याच संघानी टेनिस क्रिकेटचा लिटल मास्टर म्हणजेच मंदार गरुडला आपल्या सर्वांच्या समोर आणला याच संघातून अस्लम शेखला खेळताना आपण पाहिलं आणि याच संघातून नरेश चावला म्हणजेच गोलंदाजांचा कर्दन काळ पापे याला सुद्धा खेळताना आपण पाहिलं भेटूया बंड्या बॉईज म्हणजेच राजेंद्र इलेव्हन या संघाला तर मग दिग्गज टीमच होते आणि आम्हाला हरण्यासाठी पन्नास हजार रुपयाची ऑफर पण होते ते पन्नास हजार पण घ्या आणि दिग्गज एक लाख आणि त्याला प्राईस तेवढंच पण ते आम्ही सगळ्यांना आम्ही सांगितलं प्लेअरमध्ये की असं असं आहे पण आपण नाही करत आहोत आणि ते आम्ही सेमी खेळलो आणि ते सेमी अशा मुमेंटला आली की लास्टवर अठरा पाहिजे त्यातले तीन बॉल डॉट गेलेत आणि बॅट्समॅन होता नितीन कोळी ओके okay. आणि बॉलर होता विकास भाटकर ओके okay. त्यात लास्टच्या तीन बॉलला तीन सिक्सवरून त्या नितीने ते मॅच जिंकून दिलेली आम्हाला पंड्या बॉईज जेव्हा आम्ही होतो म्हणजे नाईन्टी फाय टू टू थाउजंड टूचा पिरियड जो होता त्या पिरियडमध्ये आम्हाला जड टीम मॅचलेसच होती थँक्स जॉईन करण्यासाठी yes, थँक्यू बोलावल्याबद्दल मला पहिले एक तर पहिलं प्रेम काय नर्मदा अर्जुन बंड्या बॉईज बंड्या बॉईज ओके okay. एटी नाईन नाईन्टी बंड्या बॉईजचं असं होतं की पहिला आम्ही चुआ इलेव्हनच्या नावाने खेळायचो जेव्हा आम्ही चुआ इलेव्हनला खेळायचो आमचा एक मित्र होता प्रशांत वाळंज म्हणून आमच्यात एजचा होता तो तो चांगला मित्र होता तो आमच्या बरोबर खेळायचा अचानक एक अपघात असा झाला तो एक्सपायर झाला त्याच्यामुळे नंतर मग आम्ही असं ठरवलं की बाबा हा नाही राहिला पण ह्याचं नाव आपण ठेवलं पाहिजे तर ता आम्ही त्याला प्रेमाने बंड्या बोलायचो okay. तर आम्ही स्टार्ट केलं की बंड्या बॉईजनी आपण खेळूया okay. तर बंड्या बॉयजच्या नावाने आम्ही टुर्नामेंट स्टार्ट केली छोटी छोटी टुर्नामेंट पहिला व्हायची मग ती खेळायला स्टार्ट केली पण आम्ही विचार केला अरे आपण तर खेळ खेळायचं नावाने स्टार्ट तर केली आहे पण आपल्यात बंड्या नसणार तर आम्ही हे केलं की बाबा आपण दहा प्लेअरनीच खेळूया वा बंड्याच असेल आम्ही एक वर्षभर आम्ही असाच खेळलो दहा प्लेअरनी खेळलो आणि बरेच टुर्नामेंट जिंकलो त्या नावाने शिव तू एवढे वर्ष क्रिकेट खेळलास टेनिस क्रिकेट आ, मला सांग की बरेच प्लेयर्स तू पाहिले असेल तर टेनिस क्रिकेटमधला मुंबईच्या टेनिस क्रिकेटमधला एखादा असा खेळाडू मोस्ट uh, रिस्पेक्टेड असा वाटणार एखादा खेळाडू मला सांग आणि एखादा मोस्ट फनीस्ट कॅरेक्टर टेनिस क्रिकेटचा टेनिसमध्ये मोस्ट रिस्पेक्टेड म्हणजे एकच बोल नाव घेऊ शकतो मी पण घेणार आणि बहुतेक जण पण घेणार त्याचा नाव श्याम वाघे कारण श्याम वाघे मित्र आपल्याकडे जवळ असणं ही मोठी गोष्ट आहे कारण श्याम वाघे असा माणूस आहे की तो कधीही रात्री अपरात्री पण कोणीही त्याला हेल्पसाठी फोन केला तो धावत येतो इसे नसेल तरी तो हेल्प करतो कुठल्याही परिस्थितीने कधी कधी तो समोर येत नाही पण मागून भरपूर काही अशी कामं करतात करतो की लोकांना कळत पण नाही की कोणी याला हेल्प केलं कोणी हे केलं कारण खूप टेनिस प्लेअरचे असे प्रॉब्लेम झालेले की कोण आजारी आहे किंवा कोण काय आहे पैशाचा प्रॉब्लेम आहे तर एनी टाईम वाघे वॉज दॅर तर वाघेसारखा टेनिसमध्ये कोण रिस्पेक्टिवली प्लेअर नाही ओके आणि एखादा आहे मोस्ट कॅरेक्टर वन वन अविनाश जाधव ओके कारण अविनाश जाधव एवढा फनी होता फनी आणि सिरियस क्रिकेट त्याला फक्त जिंकणं माहिती होतं म्हणून तो काही ग्राउंडमध्ये काही बोलायचं उचकुवायचं बॅटिंग करताना आपल्याला काही बोलायचं अरे तो बोध पतला आहे हे क्या मार सकता मारके तो दिखा पण मॅच संपल्यानंतर एकदम यारी दोस्ती सारखाच होता आणि तो पण हेल्पफुल पर्सन आहे ओके चुआ तुम्ही प्रोफेशनल म्हणजे व्यावसायिक टीम ज्या होत्या मुंबईत त्यातली एक तुम्ही टीम होतात मला सांग की खूप पैसे मिळायचे का त्यावेळेला हा तेव्हा आम्ही चार टीममध्ये आमचं पण नाव घ्यायचं की व्यावसायिक आहेत पैशासाठी क्रिकेट खेळतात पण आमच्याकडे असं होतं की आमची जी टीम होती बंड्या इलेव्हन ते फक्त आम्ही जिंकण्यासाठी खेळायचो आम्ही जेव्हा जेव्हा फायनल मारायचो ना आमच्या कुठल्याही पोरांनी कधीच आयुष्यात विचारलं नाही की या या मॅचचे किती पैसे आले किंवा किती वाटणी आली जेवढे आमचे मॅनेजर संतोष बंडनी आणून दिले ते आम्ही घरी घेऊन जायचो पण एक एक गोष्ट तू अजून क्लिअर केलेस की संतोष बंडच्या नावाने ही टीम चालायची नाही जी लोकांना असं वाटतं बंड्या बॉयस वा म्हणजे बंडचंच नाव आहे असं नाही नाही संतोष बंडचं नाव संतोष बंड हा आडनाव आहे त्याचं नाव संतोष आहे आडनाव बंड आहे पण आमची बंड्या इलेवन होती बंड्या माझा मित्र होता प्रशांत वाळन त्याच्या नावाने आम्ही बंड्या बॉईज स्टार्ट केली पण लोकांना असं वाटतं की संतोष बंड आहे ते बंडच्या नावाने ती बंड्या इलेवन झाली पण मला सांगतो आता एवढे वर्ष बंड्या बॉयजचा मॅनेजर म्हणून तुला ओळखलं जातं तर कशी जर्नी होती तुझी आतापर्यंत बंड्या बॉयज बरोबर बंड्या बॉईज बंड्या बॉईज पहिला चुवा इलेव्हन होते जसे जर्नी आता भरतने तुला सांगितलेच आहे सांताक्रुझ टुर्नामेंट होते इंडियन एअर बा भाईनी संजय पोतनी साहेबांनी भरवलेली त्यावेळेला आम्ही दोन तीन ठिकाणी खेळून दिवस रात्र खेळून सेमीला त्या ग्राउंडवरती पोचलेलो आणि सगळे थकलेले सुकेशराव जो आमच्यामध्ये बाबा तो तर एकदम पडलेला कारण तो ओपन करायचा त्यावेळेला भरत बरोबर आणि तो एक व्यक्ती आहे बा सुकेशराव त्याच्याकडे ता टॅलेंट ता पुष्कळ होतं पण भरत मंदार आणि राजू वगैरे असलेला कारण तो लपला गेला आणि तर तेवढा त्यांनी जेव्हा जेव्हा संधी मिळेल त्यांनी प्रत्येकाला बॅटिंगसुद्धा केलेली आणि फिल्डिंग पण अप्रतिम करायचा तर त्यावेळेला सेमीला राहुल होते चुवाणी सांगितलं की बाबा एंट त्यावेळेला आम्ही कसं करायचो जिंकलं की सेमीप आम्ही सेमीपर्यंत टार्गेट ठेवायचं सेमीला जिंकलो एंट्री फी सेफ झाली की ते सेंट्री एंट्री फी आम्हाला नेक्स्ट टुर्नामेंटला वापरायला मिळायची तर त्यावेळेला चंद्राला अप्रोच केलेला आम्ही राहुल इलेला की एंट्री फी कॉम्प्रोवर करणार का तर त्याला त्यांनी आम्हाला नकार दिलेला पण त्याला सगळे थकलेले होते ते दुनानं आम्ही हरलो पण त्यावेळेला सगळ्यांनी निश्चय केला की यापुढे यांच्याकडे किंवा आपण कॉम्प्रो करायचा नाही आणि ते, ते एक मोटिवेशन मिळालं राहुलकडनं की त्यामुळे ते सगळीमुळे एकत्र येऊन त्या सगळ्यांची बॉन्डिंग तेच चांगलीच होती पहिल्यापासून आणि एक जिद्द निर्माण झाली टीममध्ये आणि त्याच्यानंतर आम्ही कंटिन्यू तीन वर्ष आम्ही राहुलबरोबर वर विदाउट कॉम्प्रो खेळलो आणि प्रत्येक वेळेला नाईंटी पर्सेंट मॅचेस आम्ही त्यांना हरवलो आम्ही हक्काने सांगू शकतो आणि त्यानंतर कुठचं वर्ष ए नाईन्टी एटच्या नंतर हां हां आणि त्याच्यानंतर राहुलच्या म्हणजे जेवढ्या आम्ही हरवलं त्याच्यामधल्या बेस्ट मॅचेस सांगायच्या झालं तर आम्ही एक सुपरिबागेत बँड्राला टुर्नामेंट खेळत होतो आम्ही अठराला अलाउट झालेलो आणि त्याच्यानंतर राहुलची बॅटिंग आली त्याच्यानंतर भरत आणि चंदूने त्यांच्या ज्या विकेट खोलल्या ना की ते अर्धवट आठ विकेट गेल्यानंतर त्या ती मॅचेस सोडली एक कारण घेतलं आणि भांडणं झाली आणि ते मॅच सोडून गेले त्याच्यानंतर एक मॅच होते सेंट्रल मैदानला सेंट्रल मैदानला आम्ही बत्तीस के एक केलेले त्यावेळेला पण चु भरत एकदम आजारी होता त्या पोटामध्ये पुष्कळ दुखत तरीसह तो खेळला चुवाच्या चुवाचे हां आणि मंजारने पण बॅटिंग चांगली केलेली तिकडे त्यावेळेला मंजारला मान्य सिरीज म्हणून लेदरची बॅट मिळालेली त्यावेळेला पण आम्ही त्या मॅचला जितू बेळा वगैरे सर्व पूर्ण साईड होती त्यावेळेला त्यांना चौदा मध्ये म्हणजे राहुलला आम्ही या दोन इन्सिडेंटमध्ये बिलो फिफ्टीन रोखलेलं होतं आणि त्या मॅचेस जिंकलेलं होतं हे okay. झालं तिथपर्यंतचा प्रवास त्याच्यानंतर सांताक्रूजच्या टुर्नामेंटनंतर मग बाईने आम्हाला बाळसुब्रमण्यम होते त्यांच्या थ्रू मेसेज आला की या मुलांना बोला म्हणून आपल्याकडे आपण खेळ नंतर मी आणि भरत तिकडे गेलो पत्नीसाहेबांना भेटलो त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला ऑफर केली की के, यापुढे तुम्ही बिंदास खेळा म्हणून आमच्यामधनं मग त्यानंतर हा राजेंद्र एलनचा सा प्रवास चालू झाला म्हणजे बंड्या टू राजेंद्राचं ट्रान्समिशन त्यानंतर झालं आणि त्यानंतर कंटिन्यू ते दहा पंधरा वर्ष आम्हाला कुठे काय बघावं लागलं नाही पॅकरसाठी प्रत्येक ठिकाणी आणि भाईंचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे आम्ही मॅचला पोचायच्या अगोदर ते मॅचला पोचायचे आमच्या अगोदर आणि जर आम्ही उशीर झालो तर अडघोराजेला सगळं सांगायचे की जर नाही आले तर ना बाहेर काढा म्हणून म्हणून टीमला एक शिस्त लागली की वेळेवरती सांग तर तू एवढे वर्ष आणि खरं सांगेन की मी टेनिस क्रिकेटला मास्टर म्हणजे आहे आणि आम्ही सगळ्यांनी तुझी yes. बॅटिंग बरेच वेळा बघितली सो थँक्यू मला सांग तुमचा पीक पिरियड कधी होता बंड्या बॉईजचा पीक पिरियड बंड्या बॉयजचा बंड्या बॉयझचा पीक पिरियड हा नाईन्टी फायपासून पासून चालू झाला तो दोन हजार दोन पर्यंत पीक पिरियडमध्ये होतो आम्ही आणि त्याच्यानंतर मग राजेंद्र इलेव्हन जेव्हा आली तेव्हा ते एकदम सुप्रीम पिरियडमध्ये होतो दोन हजार दोन ते दोन हजार बारा बारा तेरापर्यंत आम्ही सुप्रीम पिरियडमध्ये होतो एकदम तो आमचा सर्वात जास्त गोल्डन पिरियड होता तो ओके okay. म्हणजे कुठल्या टुर्नामेंट वगैरे तुम्ही मारल्यास आम्ही ऑलमोस्ट मुंबईमध्ये सगळ्या टुर्नामेंट जिंकलेले okay. आर के ट्रॉफी आम्ही आर्चीच्या नावाने खेळलेलो पण मी आणि भरत खेळलेलो त्या टी त्या त्यावेळी नाईंटी फाईव्हला प्लस सुप्रीमो ट्रॉफी आम्ही दोन हजार अकराला जिंकलेलो दोन वेळा आम्ही सेमीफायनल हरलेलो प्लस एक टुर्नामेंट होते रे रबर बॉलची त्या टुर्नामेंट जिंकलो ऑलमोस्ट एक पारला व्हायची टुर्नामेंट पार्ला ईस्टला रुस्तम मंडेला ट्रॉफी ओके लायन्स क्लबला ती जिंकलेलो आपण ओके म्हणजे खूप सारे टूर्नामेंट जिंकलो होतं ऑलमोस्ट सगळ्या टूर्नामेंट जिंकलो आहेत फक्त एक टुर्नामेंट आम्ही नाही जिंकलो त्याची खंत अजून राहील जी रतन बुवा का कारण रतन बुवा नाही जिंकू हो कारण तर नशीब नव्हतं की काय कारण साईड पण आम्ही कोण खूप सुंदर होती आमची साईड पण तो दिवस नसायचा आमचा ती वेळ नसायची आमची दोन वेळा तर असं झालेलं की अगेन्स्ट द वेळ समोरच्या टीमला बावीस रन्स पाहिजे होते शेवटच्यावर आणि लेफ्टी लेफ्टीच्या आ, विरुद्ध दिशे वारा होता आणि लिफ्टीने येऊन तिकडे बावीस मारले मार चुन्नीने मारले okay. चुनीलालने मारले एक वर्षाचं की के ऐंशी केलेला आम्ही पाच ओरला भरपूर हां पाच ओरला ऐंशी केलेला शंतु सरांनी बॅटिंग केलेली असलमने बॅटिंग केली नाही 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 शंतू ना, आम शंतु सर आमच्यातून खेळलेले सुयोगने बॅटिंग केलेली खूप चांगली बॅटिंग केली ऐंशी केलं आम्ही आणि अगेन्स्ट लॉइडची टीम होती अमृतसिंग हां मला वाटतं गौतमने बॅटिंग केलेली आणि पिंट्याने बॅटिंग केली वाटत ओके पिंट्याने बॅटिंग केली पिंट्या ऋषीने बॅटिंग केली आणि ते त्यांनी चार फोर पॉईंट थ्री बॉलमध्ये त्यांनी ते करून टाकले ओके ती टुर्नामेंट जिंकताना आली ती खंत राहील मला सांग की त्यावेळेला अजून चांगल्या टीम्स पण होत्या म्हणजे मॅचलेस राहुल अमृत आणि प्रेसी अशी बरीच नावं होती मोठी मोठी त्याच्यात तुमची गणना व्हायची तुम्हाला जड जाणारी टीम कुठची होती आम्हाला जळ जाणारी टीम बंड्या बॉईज जेव्हा आम्ही होतो ब म्हणजे नाईंटी फाय टू टू थाउजंड टूचा पिरियड जो होता त्या पिरियडमध्ये आम्हाला जळ जाणारी टीम मॅचलेसच होती कारण okay. कसं व्हायचं आमच्याकडे सिंगल डबल्स काढणारे होते आणि लॉंग हिट करणारे जे होते स्लॉक करणारे ते एखाद दुसरं असायचं जसं लॉंग हिट करणारा आमच्याकडे भाई नारकर म्हणून जो होता जगदीश नारकर तो असायचा सचिन तुपे असायचा आणि किशोर पाटील असेल okay. पण ते त्या मॅचल्याचा जो स्ट्रेंथ होती जी अटॅक होती अटॅक पण चांगला त्यांचा असेल त्यामुळे ते खेळायला जड जायचं कोण होतं अटॅक संदीप दळवी टाकायचं बॉलिंग सचिन जगताप असायचं प्रवीण असायचं उमेश मांजेकर टाकायचं शंतू पण आणि हां त्यांची हां आणि कम्पिटेटिव्ह पाहिलं तर आमच्या साईड आणि त्यांच्या साईडमध्ये फरक जो होता त्यांच्याकडे सिक्सर मानले सगळे प्लेअर होते तिकडे आम्ही बॅक बॅकआउट व्हायचो हो पूर्ण कारण आम्ही छत्तीस चाळीस रन्स आरामात चेस करायचो पण साठ जेव्हा टार्गेट असायचं तो चेस करणं डिफिकल्ट ब बा, कम्पेरेटिवली बाकीच्या टीम ज्या होत्या जसं राहुल म्हणाल प्रेसी म्हणा किंवा अमृत म्हणा ह्या ह्या टीमबरोबर आम्ही आमचा रेशो असायचा फिफ्टी फिफ्टी असा रेशो असायचा पण मॅचलेसच्या अगेन्स्ट खेळताना तो रेशो सेवन्टी थर्टी व्हायचा जिंकण्याचा पण त्याच्यानंतर जेव्हा आमच्यामध्ये नवीन प्लेयर जसे भरतने आणि बनने श्रीलंकलने जसे नवीन प्लेयर्स आले आमच्या टीममध्ये अस्लम आला पापे आला सुयोग वैती शैलू मुकेश गावड राजू काट्या hmm. हे सगळे जसे प्लेयर आले त्यावेळी मग आम्ही कोणाला ऐक ऐकलं नाही <laughs> ती बारा वर्ष जी आम्ही राज्य केलं आहे कुठल्या okay. टीमला आम्ही म्हणजे ऐकलं नाही तो रेशो आमचा सेवन्टी थर्टी जो हरायचो आम्ही सेवन्टी पर्सेंट हा तेच तो रेशो उलटा झाला तो गोल्डन पिरियड होता आमचा ओके आणि त्यावेळेला मुंबईमध्ये खेळणारे अजून कुठचे मोठे संघ होते आणि नाव काही प्लेयर्सची चार टीम चा तर सगळ्यांना माहिती आहेत मोठे संघाचं नाव घेतलं तर ह्या चार चार संघच येतात मॅचलेस राहुल राजपूत आणि प्रेसी झालं पण ह्याच्या व्यतिरिक्त पण खूप साऱ्या टीम होत्या जसं टिळक चौक होती टिळक चौक होती त्यानंतर एक त्रिशूलची टीम होती कल्याणची 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 टीम होती त्रिशूल त्याच्यामध्ये विनोद नाईक म्हणून जो त्यांचा कॅप्टन होतो बॉलिंग पण करायचं बॅटिंग पण करायचा पण लिडिंग जो करायचा ना खूप सुंदर लिडिंग करायचा ॲज okay. अ कॅप्टन म्हणून तो ग्रेट होता ओके okay. तू मला तुझ्या मते तुमचा बेस्ट विन कुठचा होता टिळक नगरचा ग्राउंड आहे सुभाष मैदान की मला वाटतं राजन निखाळ जे ते टुर्नामेंट करतात मोठं गोल मैदान आहे तिकडे टुर्नामेंट होती आणि आम्ही आदल्या दिवशी प्रबोधनला खेळलेलो नाईट मॅच आणि हरलेलो मॅच लास्ट स्टोअर काहीतरी पाच रन्स पाहिजे पाच की सहा रन्स पाहिजे होते तर लास्ट बॉल पाच रन्सपर्यंत आलेली मॅच ती मॅच हरलो मॅचलेस शगेन्स मांद्रेकर सरांनी तो सिक्स मारलेला त्यावेळी मेहमूद आमच्यामध्ये इंट्रोड्यूस झालेला इंट्रोड्यूस झालेला आणि त्यावेळी रात्री भरत त्याला बॉलिंग देत होता मेहमूदला ती लास्ट स्टोअर आपण मेहमूदला देऊया तर ते टीम मिटिंग झाली त्यानंतर आम्ही रवी रवींद्र पाटील म्हणून आहे त्याला आपण रवी शिवा म्हणून ओळखलोंद्र ज्युचंद्रचं त्याला दिली पण त्यांनी सुंदर बॉलिंग केली पण लास्ट ओवर सहा रन्स आले पाच रन्स आले त्या ते बॉलला त्यांनी सिक्स मारला त्याची मॅच हरलो व्हेरी नेक्स्ट डे आमची मॅच होती टिळकनगरला नगरला आणि त्यावेळी मग पहिली मॅच आम्हाला होती मॅचलेस होती मॅचलेस नाही राहुल होती पहिली मॅच राहुल होती पहिली बॅटिंग आली आमची आम्ही बत्तीस रन्स केले आठ ओव्हरला आठ ओवरला आठ ओवरला बत्तीस केलेला आम्ही खूप कमी आहे खूप कमी आहे सर्क, त्या सर्कल एक तर सर्कल ग्राउंड होतं मोठं ग्राउंड सर्कल होतं पिवळा बॉल होता त्यात आणि त्यांची साईड सगळे सगळे फॉर्ममध्ये होते भरत लोहार म्हणा अमित गोलत अमित गोलतकर असे चांगले प्लेअर होते सर्कलमध्ये खेळणारे तर ऑलमोस्ट आम्ही बॉकडाऊन झालेलो आणि मॅ मॅच आमची आमची इनिंग झाली निघालो आम्ही ग्राउंड यायला तर अजय कदम त्यावेळी आमच्यात खेळत होता अजय कदमने सगळ्यांना जवळ बोलवलं की काही झालं तरी मॅच सोडायची नाही आपण मॅच जिंकू शकतो इथून कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स आणि भरत वागेला तर होताच बरोबर पहिल्या ओव्हरला आम्ही मुकेशला राओर दिली त्याला दहा रन्स आले संपली मॅच बावीस रन्स पाहिजे होते बावीस तेवीस रन्स काहीतरी पाहिजे होते सेकंड ओव्हर भरतने महमूदला दिली महमूदने जी बॉलिंग केली आहे ती दोन ओव्हरमध्ये मला वाटतं त्यांनी दोन एक रन्स दिले असतील आणि चार पाच विकेट काढले असेल त्यानंतर आणि बाकीच्या दोन ओव्हर ज्या चंदूने टाकले आहेत बॉलिंग अल्टिमेट बॉलिंग भारतला लास्ट ओवर सतराची मॅच आली सतरा हां मला वाटलं पंधरा सतराची मॅच आली लास्ट ओव्हरला आणि राहुलला हरवलं राहुलला हरवलं त्यानंतर राहुलची प्लेअर बाहेर जात होती आणि मॅचलेस बरोबर मॅच होती तर ते राहुलवाले प्लेअर त्यांना सांगितलं की मेहमूद करके नया बॉलर आहे उसको जरा देख के खेलना आणि ते मॅच आम्ही मॅचलेसला पण तशी ठरवली मॅच आम्ही असं चाळीस एक केलं स्कोर चाळीस करून दिलं नव्हतं मॅचलेसला त्या दोन ज्या मॅचेस झाल्या आठवणीतल्या मॅचेस आहेत पण मला सांग तू एवढे वर्ष मॅनेजर होतास आणि आपण मी आम्ही पण बघितलं बरेच कॉम्प्रो वगैरे सगळं व्हायचं नंतर नंतर जेव्हा चार टीम प्रोफेशनल झाले असं सगळं तुम्ही कधी गेमला चीट केलंय का नाही गेमला चिटिंग अशी आमच्या म्हणजे बंडला जे रक्तादात कारण ते शिकवण भरत वाघेलाचीच होती हरलो तरी चालेल जिद्दीनं जिंकायचं आणि समोरचा शहाण असेल तर आपण त्याच्यापेक्षा दीडशान आहेत असं समजून प्रत्येक वेळेला आपण खेळलो असा एक इन्सिडेंट होता जिथे आम्हाला कल्याणला टुर्नामेंट होती आणि सुभाष हिरण नावाने आम्ही खेळत होतो कोट त्यांनी पण आम्हाला त्यावेळेला त्यांच्या पण एंट्री भिवंडी वाडा वा उरण या असेल आम्ही त्याच्या एंट्रा खेळायचो तर त्याच्या इंटरव्ह्यू ते सेमीफायनल होते आणि समोर दिग्गज टीमच होती आणि आम्हाला हरण्यासाठी सेमीफायनल से पन्नास हजार रुपयाची ऑफर पण आली ते पन्नास हजार पण घ्या आणि निघेल एक लाख आणि पन्नास त्याला प्राईज तेवढंच पण ते आम्ही सगळ्यांना आम्ही सांगितलं प्लेअरमध्ये की असं आहे पण आपण नाही करत आहोत आणि ते आम्ही सेमी खेळलो आणि ते सेमी अशा मुमेंटला आली की लास्टवर अठरा पाजे त्यातले तीन बॉल डॉट गेलेत आणि बॅट्समॅन होता नितीन कोळी ओके आणि बॉलर होता विकास भाटकर ओके त्यात लास्टच्या तीन बॉलला तीन सिक्सवरून त्या नितीनं ते मॅच जिंकून दिलेली आम्हाला मग नितीन झाला जोनर्स झाला म्हणजे किशोर पाटील झाला म्हणजे वरचे बॅटिंग लागल्यानंतर खाली जे फिनिशिंगचा रोल होता त्याविषयी केव्हा आम्हाला त्याची काय धास्ती नव्हतीच किंवा तेवढा कॉन्फिडन्स युवाने त्यांच्यावरती ठेवला आणि चुवाचं एक महत्त्व सांगायचं म्हणजे तो नेहमी प्लेयर पढ़ला ना हकीकत है असमें ऐसा पहला जो पापे था वो गली में हमारे गली में क्रिकेट खेलता था तो मैंने उसको एक दो बार बोला था कि थोड़ा बाहर आएगा तो तेरा मैं उसका देखता था बैटिंग और मैं उसको गली में खेलता था तभी भी वैसा ही वैसा ही सेम बैटिंग करता था इतना बहुत आ, आप, आपके नजदीक रहता पापे मेरे बिल्डिंग के अंदर ही रहता था मैं वो ग्राउंड क्या खाता है <laughs> वो उसमें वो पंजाबी है <laughs> तो नॉन नॉनवेज वो सब ने, ने, बहुत ने, हेल्दी बॉम्बे हाँ। का वो टाइम के सबको पूछने का रहेगा पापे क्या खाता था इतना लंबा ओ, लंबा मारता <laughs> था <laughs> वो पूरा बहुत वो हेल्दी क्रिकेटर था बहुत वो जिम भीम ये वो तो बहुत उसका ये मैं आपको बोलूंगा कि भले 15 साल खेला लेकिन वो शेर के मांफक क्रिकेट खेला बराबर वो लड़का शेर के मां क्रिकेट खेला पंद्रह साल खेला लेकिन शेर के मां क्रिकेट खेला फिर मैंने उसको बोला कि तू बाहर आ जा थोड़ा फिर वो पहले थोड़ा मैथलेस के लिए भी खेला ऐसा नहीं नहीं पर वो क्या हो गया मैथलेस से वो मेरे को भी उसने मैंने भी उसको कभी पूछने की नहीं किया और जब वो हमारे में बंडे में एंट्री मारा उसने तो हम लोग का बंडे भी वो कभी पीछे मुड़ के देखा नहीं हमको मालूम था खाली उसको मालूम था कि भाई हमको उसको चालीस पचास बॉलर को बना के देना है बॉलर अपना काम करेंगे और हम लोग ने कभी मार भी खा लिया कि हम लोग ने छे ओवर में साट गया तो हमको भी टेंशन नहीं था कि हमारा ओपनिंग इतना पैर अच्छा था सुयोग था ये अपना नरेश था फिर भरत था मंदार था अपना चीनिया था जोनस था हम लोगों को कोई टेंशन नहीं होता था तो पापे के आने से भी बहुत ताकत हमारा बढ़ गया था so, पापे आपका वन ऑफ द मोस्ट इम्पैक्टफुल प्लेयर था वनडे बॉयज का आपको मैं क्या बोलूं कि भाई इम्पैक्ट बोलेगा तो ऐसा होता था कि कभी कभी तो ऐसा जाते थे ना तो ऐसा डरते थे टीम भी डरता था अरे यार कैसा है ना है ना? और कैसा मारता है उसको मुझे अब जो बॉल उसको डालोगे पाव का बॉल तो उसका पाव का भी ना है ना ऐसा सामने तो सामने जिधर और नहीं किसी ने छगा मारा होगा वो लड़का उधर सिक्स मारता था वो लड़का एक मिड डे का टूर्नामेंट था कांदेवली में उसमें मैं, मैं देखने को नहीं जाने वाला था मुझे वो क्या मैं नहीं ऐसा जा रहा हूँ पर एक मेरा फ्रेंड अबला चल जाएंगे अपना ही मैच है मैं अपना तो मैं चलो ठीक है गया और विनर्स के सामने वो मैच चालू था वो मेरा

अस्लमचा किती मोठा वाटा होता तुमच्या संघामध्ये असलमचा वाटा बोलायला गेला तर ॲज इक्वल टू चुवा आणि मंदार एवढाच आहे आणि okay. असलमच्या बाबतीत सांगायचं झालं तर तो त्याची एंट्री बंडे येईल झाली ती एक वर्ष डिले झाली मायामध्ये तरी कारण मी भरतला नेहमीच सांगायचो की असलमला आपण आतमध्ये घेऊया असलमला आतमध्ये पण भरत त्याला मला नेहमीच बोलायचा अरे उसको उठाने के लिए दो घंटा उधर कभी जाएगा अपन मैच को मॅच कोल वो फिर प्रॉब्लम होएगा तर पण पण मी असलमचा प पाठपुरावा असं उडला नव्हता त्याला कंटिन्यू असा फोन मिळून चालूच राहायचे तेव्हा तो टँगोवर नाही खेळायचा आणि एक दिवस मग रात्री असं मी ऑफिसवर येत होतो रात्री साडे अकराची वेळ असेल त्यांनी परत फोन केला मला लगेच बोलला की बघ बन मेरको भरत और चंद्र बहुत फोर्स कर करेक तुम लोग मी असं खेळणार नाही भरत राहुल 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 साठी ते लोक पण त्याच्यात हा लोअर ते पण त्याच्या मागे येते भरत लोअर पण असं म्हणा भेटला तर बोलतो तू एवढं काय असलं मला सांगितलं तर तो, तो आमच्या ऐकायलाच तयारणार नाही बंट खूप गुन्हाय कर त्याच्यानंतर <laughs> मग मी स्वतःच डिसिजन घेतला मी भरतला सांगितलं नाही मी त्याला ओकार दिला आणि नंतर मग भरतला सांगितलं आणि भरत नंतर त्याची एंट्री झाल्यानंतर प्रत्येक ठिकाणी बर अस्लाम आला अस्लमच्याबरोबर तो आ, मुन्ना मडचा आपला yeah. ते दोन प्लेयर आले त्यामुळे अजून टीम चांगली एक ऑलराऊंडर आणि एक आ, तो ॲड झाला त्याच्यामुळे अजून टीम स्ट्रॉंग झाली आणि असलम म्हणजे तो कसा आहे क्रिकेट व्यतिरिक्त त्याला डोक्यात काय त्याच्या कुठल्या विचारत असायचे रिकामी तो फक्त मॅचचाच विचार करायचा समोर कुठली टीम आहे काय करायला पाहिजे आणि रात्री आपण बारा वाजे एक वाजले तरी आमचं ते डिस्कशन असायचं त्याच्यानंतर बऱ्याच मंदारनंतर लिडिंग असलमकडे गेलेली त्यानंतर त्यांनी असलमने पण त्याला त्यांनी पण पुष्क प्लेअर इंट्रोड्यूस केले टीममध्ये आणि त्यांनी आप हा जो प्रवास झाला त्याच्यामध्ये त्याचा पण ज्या यश यश यशामध्ये त्याचा पण मोठा वाटा आहे त्याच्यानंतर जावेद आला जावेदने काही वर्ष रीडिंग केली नंतर मंदार बाहेर गेला त्याच्यानंतर जावेदने रीडिंग केली आणि मग हे आहेत सगळ्यांचा प्रत्येकाचा वाट आहे आणि या पूर्ण प्रवासामध्ये बंडा इलेवन पास क्युबा इलेवन ते आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये आहे ना मॅथले सम मॅथले ज्याला बंद झाली त्याला संतोष सारा एक जॉईन झाले संदीप दळवी खेळले या टीमसाठी जावेद खेळलं आहे सुरेश गडेकर राहुल बंद झाले तेव्हा सुरेश गडेकर पण बंडा इलेवनसाठी तीन ते चार वर्ष त्यांनी पण चांगलं योगदान झालं ओके okay. आणि ह्या सर्वांचं बंड्या इलान सदैव ऋणी राहील विजू बंड्या बॉईजला तू पण एवढे वर्ष खेळलास तू पहिले नर्मदाला पण खेळलास मी बघितलं आणि नंतर बंड्या बॉईजला खेळलास एखादा फनिएस्ट इन्सिडेंट जर सांगायचा असेल तर काय सांगशील तुषार प्रथमतः तुझा धन्यवाद सिनि एकदम फनियस इन्सिडन्स म्हणजे <laughs> आम्ही एक चारकोपला टुर्नामेंट खेळत होतो आणि आमची एक दुसरी टुर्नामेंट होती पांजुला होती आणि पांजुला म्हणजे भाईंदर येस नायगाव आणि भाईंदरच्या मधलं पांजू असं एक बेट आहे तर इकडून आम्हाला कंटिन्युअस कॉल येत होते बंडला संतोष बंडला कंटिन्युअस कॉल येत होते तुमची आता मॅच आहे तुम्ही ते हजर व्हा म्हणून आम्ही तिथे मॅच जिंकलो सेमी वाईकरी जिंकलो आम्ही पळत पळत ट्रेन पकडली आमच्याबरोबर आमचा चॅम्पियन होता भरत वाघेला बोरोली स्टेशनला स्टेशनला अशी आली आमचा पहिलाच डबा होता मोटरमॅनला जाऊन सर आम्हाला एक रिक्वेस्ट आहे थोडा जमलास भाईंदरला ट्रेन थोड्या वेळ थांबवा भाईंदरला थांबवा म्हणजे ह्या दोन्ही स्टेशनच्यामध्ये भाईंदर आणि नायगावच्यामध्ये जर तुम्हाला मिळाला दोन तीन सेकंदाचा जरी वेळ मिळाला तरी थोडी ट्रेन थांबवा आम्हाला एका ठिकाणी अर्जंट पोचायचं आहे तर ते बोलते काय आहे आमची बोललो मॅच आहे आणि जर नाही पोचलो आम्ही वेळेवरती तर आणि तो तो मोटरमान होता ना तो पण थोडा होता एकदम आमच्या आमच्याच यंग एजचाच होता भाई बोरली गेलं दहिसर पोचलो दहिसरला परत जाऊन भरत वागेला दहिसर झाल्यानंतर रोडला गेलो रोडला भरत वागेला रोडला गेल्यावरती त्याला वाटलं काहीतरी हे जिन्यून आहेत मुलं भाईंदरला पोचलो परत भाईंदरला पोचल्यावरती सर आता आमचं मेन स्टॉप येणार आहे तुम्ही थांबवा गाडी चल रे चल चल, चल असं करत होता गेलो पुढे त्याने गाडी थांबवली सगळ्यांनी फटाफट उड्या मारल्या त्याने बरोबर पांजूचा जो एंट्रन्स आहे म्हणजे जिथे भाईंदर आणि नायगावच्या मधला जो ट्रॅक आहे तिथेच थांबवली गाडी खाडी खाडीमध्ये आणि तिथून आम्ही गाडी आम्हाला तिथून रस्ता एकदम समोर पांजू गाव होतं संतोष भटने उडी मारली काट्यात संतोष काठामध्ये आम्ही फटाफट फटाफट उड्या मारून आम्ही पोचलो आणि टी टुर्नामेंट आम्ही जिंकलो टी टुर्नामेंट फायनल मारली दॅट वॉज द फनिएस्ट मुवमेंट एक फनिएस्ट मुवमेंट तो हो आहे दुसरा फनिएस्ट मुवमेंट आमच्या मित्राचा ओके okay. मंदार गरुडे मंदार गरुडे कॉलनीमध्ये टुर्नामेंट खेळत होतो टुर्नामेंट खेळत असताना फायनल होती त्याचं लाईट पार्टनर बनलं तिथे एक कसं काय कसं म्हणजे त्याची जी आताची जी स्त्री त्याची मिसेस आहे रंजन अगरुडे ती तिथे टुर्नामेंट बघायला तिच्या मावशीकडे आलेली तिथे राहते मावशी तिथे तर ती टुर्नामेंट बघत होती आणि आमच्या साहेबांवरती फिदा झाली <laughs> ते exactly, exactly. ती त्यावेळेला साहेबांचे आणि त्यांचं त्यांचं एक ट्युनिंग जमलं आणि शी इज नाव अ पार्टनर म्हणजे बंडे बॉयजनी मंदार गरुडेला लाईफ पार्टनर दिली एक्झॅक्टली एक्झॅक्टली आणि ही वॉज अ स्टार ओव्हर द्यार तिथे म्हणजे तुम्ही बोलू शकता की त्याने ती टुर्नामेंट आम्हाला जिंकून दिली वन साइडेड जिंकून दिली आणि ते राहुल अगदी राहुल मला तुमची स्ट्रेंथ काय होती बंड्या बॉईजची स्ट्रेंथ काय होती बंड्या बॉयची स्ट्रेंथ जी होती जी एम आर आय बॉल जेव्हा खेळायचो आम्ही त्यावेळी प्युअरली आमच्याकडे चांगले बॉलर्स होते प्युअरली म्हणजे इन द सेन्स त्यावेळी थोडंसं चकिंग चालायचं ओके आमच्याकडे विजू मोरेसारखा बॉलर होता अशोक कुळे म्हणून ज्याला आपण टोपण नावाने हवा ओके आणि भरत तर होताच चंदू मापारा होता त्याला आपण पोपट म्हणतो तो बॉल होता मनीष सावंत म्हणून बॉल होता जो इन कटर सुंदर टाकायचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमची फिल्डिंग साईड खूप चांगली होती खूप म्हणजे खूप एम आर आय बॉलला तुला माहिती आहे की सुरुवातीला सिंगल्स काढावेच लागायचे तर फिल्डिंग साईड आमच्याकडे संजय सुखदरे पॉईंटला फिल्डिंग करायचा तो खूप सुंदर फिल्डिंग करायचा उमेश पाटील जो होता विजू मोरे पॉईंटला फिल्डिंग सुंदर करायचा प्लस किशोर पाटील नंदू पाटील किशोर पाटील असा फील होता की तो कॅच त्याच्याकडून सुटणं अशक्यच अशी गोष्टी होती okay. प्रशांत तांडेल जो होता तो किपिंग म्हणजे एकदम खूप सुंदर करता मी स्लीपला असायचो म्हणजे जे सिंगल जे अडवायचे ते फि फिल्डर्स खूप सुंदर होते आमच्याकडे फिल्डिंग आणि बॉलिंगच्या जवळ आम्ही खूप साऱ्या मॅचेस म्हणजे आम्ही सहा ओव्हरमध्ये चोवीस केला आहे तर समोरच्या टीमला आम्ही बाराला पण अलॉट केलेलं आहे मंदार गरुडेला बंड्या बॉईजनी बनवलं हे खरं आहे येस येस ॲपसुल्युटली राईट बंड्या बॉयज जर नसती तर मंदार गरुडे तुम्हाला दिसला नसता त्याच्या त्याच्यामधले माझे जे मित्र आहेत मी लिटरली म्हणजे मॅचला झोपून राहायचो हा मॅच असं त्या अशी झोपून झोपून राहायचो पण विजू मोरे म्हणा किंवा संतोष बण म्हणा प्रशांत तांडेल म्हणा किंवा घरी यायचे बेडवर मला उचलायचे बाहेर घेऊन यायचे <laughs> तोंडावर पाणी मारायचे आणि मॅचला घेऊन जायचे तर ते जर नसते तर मंदारगड जो आज आहे जो वंड्या बॉईजमुळे त्याला नोकरी मिळाली चांगला व्यवसाय आहे आणि आता तो लाईफमध्ये मध्ये सेटल आहे तो बंड्या बॉईजमुळेच आहे व्हेरी गुडर व्हेरी गुड मला सांग की बंडे बॉईजचा मोस्ट इन्फ्लुएन्शियल पर्सन जर तुला सांगायचं असेल तर कोण असेल भरत वाघेल ओके okay. चुवानी सगळं चुवा ऍज अ तो खेळायला नसायचा मोस्ट ऑफ द मॅचेस तो कधी खेळायचा तो असायचा सेमी फायनल किंवा फायनलला यायचा त्याच्या सॅनलच्या मॅचेस तिकडे असायचा पण पण त्यांनी कसं खेळायचं समोरच्या समोरच्या डोळे टाकून कसं खेळायचं समोरच्याला जर आरे करत असेल तर आपण का रे कसं करायचं okay. ते त्यांनी शिकवलं विदाऊट कॉम्प्रो कसं खेळायचं आहे नाही केलं तरी काही फरक पडत नाही आपल्याला मॅचेस हरू ना आपण बरोबर ॲटिट्यूड दिला ॲटिट्यूड दिला तो भरत नाही दिला भरत नाही आणि तो माझ्यासाठी नाही संपूर्ण टीमसाठी असायचा ओके मंतर तू आता भरतचं एवढं नाव घेतलं चुआ चुआची बेस्ट इनिंग किंवा बेस्ट परफॉर्मन्स कुठचं सांगायचं आहे बरंचशा आहेत खूप आहेत म्हणजे एक टेनि टेनिस बॉलमध्ये पण आहे मा, टेनी, मा लक्षात खूप साऱ्या इनिंग्स आणि रब्बर बॉल पावसाळी बॉलमधल्या पण आहेत एक इनिंग मला आठवते भरत भरतची की मी आणि भरत बॅटिंग करत होतो रब्बर बॉलची मॅच होती आय वाय आय वाय कॉलेजला अगेन्स्ट राहुल इलेवन राहुलनी पहिली सहावरची मॅच होती सेमीफायनल होती त्यांनी मला सहा ओरला अठ्ठावन्न रन्स केलेले ओके okay. हां आणि संपूर्ण चिखल होतं ओके okay. त्या आणि सेकंड हिंग आमची चालू झाली पाऊस पडायला लागला खूप जोरात oh. आणि त्या पा। पावसामध्ये पण भव भरतने करुणाला बंटी तळा शिखरला मला वाटतं अजून तो आ, एक कोपर खरण्याचा म तानाजी तानाजी म्हणून ताना बॉलर होता थ्रो okay. बॉलर स्पेशालिस्ट एकदम त्यामुळे जे कवर ड्रायव्ह आणि स्क्वेअर कट मारले आहेत त्या चिखलामध्ये पावसात अल्टिमेट नो लॉस त्यांनी चेस केलं त्यामध्ये भरतने जवळ एक तीस पस्तीस पस्तीस करून त्यांनी स्वतः केली असतील त्याने ते आ, okay. एक इनिंग मला म्हणजे अनफॉरवर्ड म्हणजे विसरू शकणार नाही अशी ती इनिंग आहे आणि एक आमच्या अगेन्स्टच त्यांनी केली बंड्या बॉईजची अगेन्स्ट ओके द एक्सरला मॅच होती या बोर्लीमध्ये एक्सर ठिकाण आहे तिकडे yeah. एक मॅच होती आमची मॅच आणि सॅनेलची मॅच अगेन्स्ट लागली परत बोलला की मी तिकडून खेळणार ठीक आहे मग आणि मॅच चालू झाली पहिलाच बॉल त्यांनी मनीष सा सावंत आमचा जो लेफ्टी स्पेशालिस्ट होता त्यांनी जो कवर ड्राईव्ह सिक्स मारलेला अल्टिमेट त्यांनी म्हणजे वन साईड बॅ बॅटिंग केली त्यांनी जो चाळीस पंचेचाळीस रन त्यांनी केलेले ती इनिंग मी विसरू शकणार नाही भरतची म्हणजे त्यावेळी तो इतका फॉर्म मध्ये तुम्ही नऊ फिल्डर जरी लावले ना ऑफसाईडला त्या त्या नऊच्या नऊ फिल्डरमध्ये तो गॅप काढू शकतो इतका 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 सुंदर कव्हर ड्राईव्ह लेट कट पंच त्याचे स्क्वेअर कट इतके सुंदर त्यावेळी मागे एकदा संजूशी नाथाशी पण बोलत होतो आणि त्यांनी चुवाचे बघण्यासारखे बघण्यासारखे त्यावेळी इतका तो फॉर्ममध्ये होता प्रशांत मला सांग की तुम्हाला बंडे बॉयजला कधी असं वाटायला लागलं की तुम्ही यु नो मोठ्या मोठ्या टीम बरोबर किंवा स्पर्धेमध्ये कॉम्पिट करू शकता एक किस्सा मला अजून आठवतो आहे की चौऱ्याण्णव साली जेव्हा मंदार याच्यात खेळला आरकेला तेव्हा आम्ही मंदार आणि चुवा आमच्या टीमचे बंड्याचे प्लेअर म्हणून आम्ही तिकडे ती मॅच बघायला गेलो आणि जास्त म्हणून बंड होता मी होतो असे उमेश होता आणि असे मिलन म्हणून एक होता आम्ही मॅच बघत होतो आणि एक मॅच संपल्यानंतर यांचे त्यांचं नाव घेतलं यांच्या टीमचं की सॅनियलचे प्लेअर या म्हणून तर कोणी यायला तयार नाही आम्ही वाट बघून तर चुवा आमच्याकडे आला तो बोलतो एक काम कर की तुमलो खेलो बोला चुवा लोग कैसा खेळ सांगत आहे आम्ही चुहाबरोबर कधी आम्ही मराठीत एवढं बोललो ना लोग कैसा खेळ सकता है? तो बोलतो एक प्रॉब्लेम हो गया तुम लोग खेलो आम्ही प्लेअरच नव्हते आम्ही चार जण त्यात भानुदास फक्त आमच्यात खेळाय प्रोफेशनल तेव्हादा प्रोफेशनल आणि आम्ही ती मॅच चालू केली त्या लोकांनी आम्हाला जवळजवळ छप्पन सत्तावन्न मारला कोण होत समोर प्रेसी प्रेसी म्हणजे तेव्हा नरेश वगैरे प्रेसी मधून खेळ पण नरेश तेव्हा खेळला ना प्रेसी मधून नरेश आणि नंतर हे नंतर हे वेगळे खेळले म्हणजे अविनाश जाधव रमेश हा रमेश शर्मा आपला पुत्रन अजित पुत्रन हे सगळी मोठी सतीश शेट्टी तेव्हा फॉर्ममध्ये ती मॅच चालू झाली आम्ही आला छप्पन दिला आम चालू झाली आमचे उमेश पाटील आणि मिलन भंडारी यांनी जो चालू केली चार ओव्हरमध्ये छत्तीस म्हणजे ते कोणालाच ऐकलं नाही म्हणजे तो सतीश शेट्टी वगैरे हो त्यांना हे करा आणि तेव्हा गडबड झाली तिकडे की हे कोण आहेत म्हणजे एवढे लहान म्हणजे कोण हे कोण आहेत तेव्हा ते, ते बंड्या ही चुवाची मुलं बंड्या इलेवनची मुलं आहेत आणि असे प्लेअर होते की आमचे चार प्लेअर सोडून आमच्या कोणत नव्हतं झालं काय आम्ही झालो छत्तीसला पहिली विकेट पडली आमची दुसरी विकेट चाळीस पंचेचाळीसला पडली आणि किस्सा असा झाला की अजित पुत्र ओव्हर घ्यायला आला मी पहिल्या बॉलला आउट झालो आणि अजित पुत्रने त्या ओव्हरलाच मॅच संपवून टाकली लागवट पाच म्हणजे भले तुम्ही ती मॅच हा आम्ही सहा रन्सने हरलो मॅच ती पण ते नाव झालं आणि त्याच मॅचमध्ये मंदार गरुडे बेस्ट बॅट्समन म्हणून वनड्यातच प्लेअर टुर्नामेंटला बेस्ट बॅट्समन म्हणून एवढा छोटा मुलगा सोळा वर्ष होता त्या मंदारचा म्हणजे भले तुम्ही त्या टुर्नामेंटला ती मॅच हरला हरलो इम्पॅक्ट हा तिकडे त्या चेंबूर परिसरात आणि मुंबई क्षेत्रात म्हणजे बंड्याची मुलं काही करू शकत म्हणजे कुणाही टीमला टफ देऊ शकतात हे तिकडे सिद्धार्थ प्रशांत मला आता असं सांग की एखादा बेस्ट विन बंड्या बॉईजचा कुठचा असेल कुठचं सांगायचं बेस्ट विन मला अजून आठवतंय आमच्या कॉलनीमध्ये एक टूर्नामेंट झाली आणि त्या टूर्नामेंटला सेमीफायनल का आ, सेमी फायनल आमची प्रेसीबरोबर होती प्रेसीमध्ये कोण कोण होते संतोष साटीलकर बॉलर होता ते, आ, 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 पत्रें। 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 ते आपला सतीश शेट्टी अजित पोथ्रन त्यांची साईड म्हणजे आपला अविनाश जाधव वगैरे तीन बॉलमध्ये आम्हाला बारालाच करायचं होते बोलीत मॅच होती हॅलीपॅडचं ग्राउंड जिकडे दीपक्षाची टुर्नामेंट होती okay. पण ती विकेटवर मा, मातीच्या विकेटवर होती सिमेंटच्या विकेटवर ना आणि या साईडला राईटीला मारायला म्हणजे वारा एवढा थंड आला होता आणि फक्त इकडे इथून वारा इथे जाणारा बॉल होता मंदारनी संतोष साटीलकर तीन बॉल बाराला रिवर्स चान्स घेतला लागला नाही कॉमेंटेटर तिथून बोलले रिवर्स चान्स घेतला हा लागला नाही मंदार कॉमेंटरने हे शॉट खेळणं चुकीचं हे अक्षरशः बोलला तरी मंदारने तो हे केला नाही दुसरा बॉल परत रिवर्स मारला तर टेलिफोन बुथवर अविनाश एक लागला होऊ शकतो नंतर मंदारने परत मारला संतोष साटीलकरला शेवटचा बॉल बारा म्हणजे ते बारा रन्स तसेच पूर्ण केले दोन सिक्स लागोपट मारले आणि आम्ही जिंकलो ती दोन रिव्हर्स हा दोन रिवर्स मारले पण मॅनेजर पण होतास तर तुमच्याकडे पॅकर किंवा तुमचा सपोर्ट कोण कोण होते अजून सुरुवातीला तर आम्ही आमच्या पैशाने खेळ सुरुवात झाली ते स्वतःच्या पैशाने आम्ही जिंकलेले पैसे आम्ही रोलिंग वगैरे करायचो त्याच्यानंतर आम्हाला ऑफर आली ते म्हणजे पयाळीची आलेली म्हणजे डॉक्टर पी वी शेट्टी त्यांच्यासाठी आम्ही खेळलो पण कोण असंच एकोणीस वीस सेमीफायनल हरल्यानंतर आम्हाला कुठेतरी खंत वाटली पण आम्ही त्यांना अप्रोच करून सांगितलं की आम्ही बस करतो आणि आम्ही पुन्हा बंड्याला नावाने सुरुवात केली आणि ते स्वतःच्या रोलिंगवरती त्याच्यानंतर सांताक्रूजच्या इन्सिडेंटनंतर पोत्नी साहेब आम्हाला जॉईन झाले मग आम्ही त्यांच्यावर त्याच्यानंतर तो पिरियडमध्ये आम्हाला कुणा कुठे काय आत पसरावे लागले नाही काही नाही आणि तो काळ चालू झाला त्याच्यानंतर बिफोर जेव्हा साहेब आले त्याच्या सिरियल रॉडिक सॅनियल जेव्हा बंद झाली तेव्हा सिरियल पण बंड्याबोळीसाठी यायचं आणि सिरियल म्हणजे जेवढ्या टुर्नामेंटला खर्च व्हायचा त्याच्या जास्त खर्च तो अजून प्लेअरवरती पण करायचा आणि सिरिलनी okay. पण सिरीलचा पण मोठा वाट आहे त्याच्यामध्ये आणि मी म्हणजे जेव्हा जे चुवा इलेव्हन होते चुवा परत मी मॅच वगैरे जायचं फायनलची वगैरे पण तेव्हा मी सिरीलला बोलायचं सिरील एवढा काय खर्च करतोय तू तुझ्या घरासाठी पण पैसे जरा वा हे ठेव एवढा तो प्लेअर लोकांचे लाड करायचा आणि कुठल्या प्लेअरला त्यांनी केव्हा कुठल्या गोष्टीची कमी करू पडू दिली नाही तेच त्यांनी बंडे इलेवनमध्ये आल्यानंतर स्वतः एंट्री करायचा कोणाला जेवायला पैसे दे कोणाला ट्रॅव्हलिंगला पैसे दे स्वतःच्या खिशातले द्यायचे स्वतःला त्याला पैसे घरी घेऊन तो जायचाच नाही जे यायचं तो जो okay. Okay, तो प्लेअरमध्ये हे करून टाकायचा ओके ओके मला सांग ना आता मॅनेजरचा रोल करताना तुला सपोर्ट कोणाकोणाचा होता सपोर्ट म्हणजे आमच्याकडे त्या पहिल्यापासून जो आहे तो म्हणजे सचिन नाथरे पक्क्यावर ते सगळे ओळखतात त्याला केव्हाही मॅच असेल त्याच्या आदल्या दिवसापासून त्याचे फोन चालू होतात सगळ्यांना फोन करून तो सगळ्यांना इन्फॉर्म करायचा आता सध्या तो कामाच्या निमित्ताने बिझी असल्यामुळे तो वेळ देऊ शकत नाही पण सचिन नाथरेयाला प्रशांत झाला प्रशांतचं सांगायचं झालं तर प्रशांतनीसुद्धा टीमसाठी म्हणजे पुष्कळ एंटर केलं म्हणजे प्रशांत अशी व्यक्तिमत्व आहे ना जो पहिला टी एफ चौकच्या वगैरे पण एंटर करायचा आम्हाला माहिती नाही अजय कदम थ्रू तो बंड्या बॉईजमध्ये आला आणि त्यावेळेला त्या सर्व ज्या आहेत त्या एंट्रा होत्या तेव्हा कमी पडलं की प्रशांतच आम्हाला त्याच्यासाठी मदत करायचा सचिन आता जरा प्रशांत झाला छोटा नाभर आहे मंगेश आहे म्हणजे मंगेश आणि छोटा नाभर जे होते दोघेजणं म्हणजे गुल्ली जे आला आमच्यामध्ये खेळायचा गुल्ली डे नाईट इकडे खेळायचा डे आला तिकडे नाईट खेळायचा पण यायचा तर हे स्टेशनला बाईक घेऊन किंवा रिक्षा घेऊन उभे असायचे आणि त्याला जिथे मॅच असेल तिथे एकच असा पोचवून द्यायचा ज्या वेळेच्या अनुषंगाने म्हणजे हा सपोर्ट शॉप पूर्ण, पूर्ण व्यवस्थित होता आणि त्यामुळेच सगळ्यांचंच बंड्या बॉईज सदैव आभारी राहिला बंड्या बॉईजनी प्लेयर्स घडवले जे बंड्या बॉयजचे पण बंड्या बॉईजला घडवलं जे लोकल एरियामधल्या ज्या टीम्स होत्या कॉलनीतल्या ज्या आमच्या टीम्स होत्या कॉलनीमध्ये पण खूप कॉम्पिटेटिव्ह क्रिकेट्स होतं समोरच्या कॉलनीमध्ये जी न्यू कॉलनीची टीम होती ती पण खूप सुंदर खेळायची त्यांच्याबरोबर खेळून चारकोपच्या टीमबरोबर खेळून मालाड अंधेरी दैसरच्या टीमबरोबर खेळून खेळून जे आम्ही तयार वर झालो हे त्यांच्यामुळेच झालो हां त्यांच्यामुळे खेळू शकलो त्यांच्याबरोबर खेळलो त्यामुळे आम्ही ह्या क्रिकेट क्रिकेटमध्ये चार टीमबरोबर आम्ही दोनात करू शकलो